बातमी जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपांची. मराठा आरक्षण न देण्यासाठी एका नेत्याचा सरकारवर दबाव असून एकाच्या दबावामुळे मराठ्यांच्या पोरांवर सरकार अन्याय करत असल्याचा आरोप जरांगेंनी केलाय. भुजबळांचं नाव घेता त्यांनी हे गंभीर आरोप केलेत. कितीही काही झालं तरी आरक्षण मिळेपर्यंत मागे हटणार नाही असा निर्धारही त्यांनी केलाय. जरांगेंची तब्येत बरी नसल्यानं त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत, मात्र आजच्या नियोजित कार्यक्रमाला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. जीवाची पर्वा करत बसलो तर समाजाचे लेकरं 100% अडचणीत येतील व आपल्या जीवाची पर्वा आपण नाही करायची. समाजाचे लेकरं मोठे झाले पाहिजे यासाठी काम सुरू आहे, आंदोलन सुरू आहे. कार्यक्रम सगळे वेळेवर होणार आहेत जे निवेदित आज दिवसभरात येतील. आरक्षणाच्या बाबतही तसंच आणि गुन्हे मागे घेण्याच्या बाबतही तसंच आहे सरकारचं आणि अटक करण्याच्या बाबतही तसंच करायचं नाही म्हणलं आणि केलं त्याच्या दबावाखाली येऊन मराठ्यांच्या पोरावर विनाकारण सरकार अन्याय करायला हे आम्हाला आता दिसायला लागलं. सह्याद्रीची उंची म्हणजे